प्रतिमांच्या बाबतीत बोलताना मला असं वाटतं, माझ्या घरात कुठेच आंबेडकरांचा फोटो नाही आहे किंवा गौतम बुद्धाची मूर्ती नाही आहे. माझ्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध आहे तो पुस्तकाच्या स्वरूपात, आणि आम्ही तिथेच ठेवलं आहे. म्हणजे आमच्या घरात निळा झेंडा नाही आहे कुठे, किंवा बाबासाहेब आंबेडकरांची फ्रेम नाही आहे कुठे मोठी मढवून ठेवलेली, किंवा बुद्ध नाही. गुरु म्हणते की ह्या प्रतिमा जेव्हा आपण लावतो तेव्हा तुमचं लेबलिंग होतं, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लेबल नाही आहेत, ते ग्लोबल आहेत. तर त्या अर्थी प्रतिमांच्या पूजेकडे आज काळ बदललेला आहे. नव्या संकल्पना आणि नव्या पद्धती रुजवण्याची वेळ आलेली आहे. शिकलेल्या पुढे आलेल्या लोकांनी त्याच्याकडे कसं पाहायचं, कसा हे करायचा. माझा अभ्यास नक्कीच तितका चांगला नसेल, पण मला असं वाटतं की आता आपण याच्याकडे नव्याने पाहायला पाहिजे. आपण नवे आदर्श घालून द्यायला जेव्हा सुरुवात करू तेव्हा काहीतरी नवं घडेल. प्रतिमांच्या आणि चिन्हांच्या बाबतीमध्ये मला अजून एक गोष्ट अशी जाणवते की आपल्या प्रतीकांचं आणि चिन्हांचं पण बाजारीकरण होते. प्रकर्षाने त्या गोष्टी जाणवत आहेत. म्हणजे जयंतीच्या काळामध्ये लावल्या जाणारे झेंडे हे 2-4 दिवसानंतर कुठे दिसतात, किंवा ते कसे जपल्या जातात आणि त्यांना कसं जपलं पाहिजे याच्यावर आपण चिंतन करत नाही. मला असं वाटतं वैयक्तिक की आपणही त्या बाबतीत कट्टर होत चाललो आहे. म्हणजे 50 रुपयाचा झेंडा लावण्यापेक्षा 50 रुपयाचे वही पुस्तक एखाद्याला देणं तो सगळ्यात मोठा झेंडा आहे माझ्या दृष्टिकोनातनं. किंवा आपणही कुठेतरी ग्लोबलायझेशनच्या किंवा मार्केटिंगच्या फंद्यात अटकत चाललो आहेत का, आपल्याला सावध होता येणार नाही का, हे असे बरेचसे प्रश्न एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझ्या मनात पडत असतात की मी कुठे बाबासाहेबांच्या विचारांचं बाजारीकरण तर करत नाही आहे ना. म्हणजे त्यांना अपेक्षित काय होतं की जयंतीच्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी उभं आयुष्य त्यांचं लोकसेवेसाठी किंवा माणसाला माणसात आणण्यासाठी घालवलं, मग आम्ही काय करतोय त्याचं, आमच्या जयंत्या कशा साजऱ्या होत आहेत, प्रबोधनाची किती कामं होत आहेत त्यातनं, का आम्हीही जसं वेगवेगळ्या देव आणि धर्मांची भंडारे होतात, त्यांची कीर्तनं होतात किंवा वेगवेगळी धार्मिक प्रवचनं होतात, त्या अंतर्गतच आम्ही जयंतीकडे पण पाहायला लागलो आहेत का त्यातनं प्रबोधनाचं काही होतं आहे का तयार. आम्ही फक्त म्हणजे पारंपरिक प्रतीकांना प्रतीक म्हणून आम्ही फक्त जिवंत राहतो आहेत का. त्यातनं आंबेडकर जिवंत ठेवण्याचा काही संकल्प मला तरी दिसत नाही. फक्त त्यांचा रंग वेगळा, आमचा रंग वेगळा, त्यांचा पण झेंडा आहे, आमचा पण झेंडा आहे, ते पण सत्संग लावतात किंवा वेगवेगळं तत्सम धर्माची वेगवेगळी हे लावतात, कार्यक्रम लावतात, तसे आम्ही आमचे प्रबोधनाचे कार्यक्रम लावतो. पण त्यातनं खरंच जागरूकता होते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे मला आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एखाद्या फ्रेमच्या शेजारी एखाद्या देवधर्माचा जर फोटो असेल, कुठल्याही धर्माच्या देवधर्माचा जर फोटो असेल, तर वाईट वाटतं. डॉक्टर म्हणजे गौतम बुद्धांच्या शेजारी जर एखादा देव ठेवलेला असेल किंवा दुसऱ्या कुठल्या एखाद्या तत्सम धार्मिक गोष्टी ठेवलेल्या असतील तर वाईट वाटतं. कारण की ज्या व्यक्तींनी या परंपरांच्या विरोधात, या वैदिक संस्कृतीच्या परंपरात अखंड आयुष्य झिजवलं, त्याच्यातच आम्ही त्यांना पण गुरफटत आहे, किंवा वैदिक धर्मातून बाहेर निघण्यासाठी आम्ही परत त्यांना एक नवीन वैदिक धर्म देतोय का. म्हणजे तत्सम सगळ्याच गोष्टी, आपल्या पूजा झाल्या, लग्नातले म्हणजे रोजच्या जगण्यातले, व्हाईट साडी घातली पाहिजे, शुभ्र वस्त्र हे पवित्रतेचे आणि तुमच्या याचे प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा तुम्हाला पांढऱ्या कपड्यांबद्दल सांगितलं त्यावेळेस त्यांचा संकल्प हा फक्त पांढरे कपडे हा होता का त्याच्या पुढे जाऊन त्यांना काही सांगायचं होतं, ते तुम्ही तुमच्यापर्यंत पोचले का नेमकं, का आपण फक्त त्या पांढऱ्या रंगात गुरफटलो आहेत
फक्त व्हाईट साडी म्हणजे बाकीचे धर्म जसं अमुक रंगाला पवित्र मानतात तसं आम्ही निळ्या रंगाला आणि पांढऱ्या रंगाला पवित्र मानायला लागलोय. हाच काय तो बदल झालाय. त्या अर्थाने त्या पांढऱ्या रंगाच्या भव्यतेपर्यंत आम्ही पोचलेलो नाहीत, त्या निळ्या रंगाच्या वैश्विकतेपर्यंत आम्ही पोचलेलो नाही आहेत. ते पोचणं केव्हा होईल? जेव्हा आम्ही या प्रतीकांचे अर्थ लोकांना समजून सांगायला लावू. आता तर त्या निळ्या झेंड्याला सिल्वर कलरची बॉर्डर पण यायला लागली त्याला आकर्षक बनवण्यासाठी. तर हे का होतंय? मुळात त्याची सादगी हरवते, त्याचा गाभा हरवतोय, त्याची तत्व हरवत आहेत आणि आपण वेगळ्याच एका भावविश्वात हे होतोय. म्हणजे मी म्हणेल की जल्लोषात व्हावी जयंती, जयंतीसारखा कार्यक्रम जल्लोषात व्हावा, पण आपल्या जल्लोषाच्या कन्सेप्ट वेगळ्या असू शकत नाहीत का? आपण पारंपरिक जल्लोषाच्या कन्सेप्ट का पाळायच्या जिथे आपल्या बापाने आपल्याला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ह्या सगळ्या दलित शोषित वंचित अल्पसंख्यक आणि एकंदर बहुसंख्य समाजाच्या हितासाठी जे काही त्यांनी आराखडा रचला होता का, आम्ही खरंच त्या मार्गाने चाललोयत का? आणि या प्रतीकांमुळे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक कडं तयार केले, ते फक्त आमचीच म्हणून ब्रँड असा तयार होतोय असं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या प्रत्येक तळागळातल्या लोकांसाठी काम केलेले, प्रत्येक वर्णवर्गासाठी काम केलेले. असं नाही की त्यांनी म्हणजे ते ब्राह्मणी विचारसरणीच्या विरोधात होते म्हणून त्यांनी ब्राह्मणांसाठी काम केलं नाही, अशातला काही भाग नाही आहे. त्यांनी त्यांनाही मतदानाचा अधिकार दिलाय, त्यांनाही 8 तास ड्युटीचा अधिकार दिलाय, त्यांनाही PFचे फायदे मिळत आहेत, त्यांनाही संविधानाचा फायदा त्यांनाही मिळतोय, लोकशाही लोकतंत्राचा फायदा त्यांनाही मिळतोय. मग त्यांना बाबासाहेब आपल्याशी का वाटत नाहीत का? तर आम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचून देत नाहीत. आम्ही त्यांचं आसनं ब्रँडिंग केलंय, ते आमचेच आहेत एवढ्यावरच आम्ही थांबलेलो आहोत. मला असं वाटतं की जयंतीनिमित्त जिथे जिथे अशा स्लम्स एरिया आहेत तिथं वाचनालय का उभी राहत नाहीत? एका जयंतीचा खर्च 1-1.5 लाख रुपयापर्यंत जातो, त्या 1-1.5 लाख रुपयापर्यंत एक सुंदर वाचनालय उभं राहतं, अशा संकल्पना का रुजवल्या जात नाहीत? जी बोधालयं आहेत महिनोन महिनो त्याच्यामध्ये कुणी जात नाही, फिरकत नाही, त्या बोधालयांमध्ये रेग्युलर प्रार्थना का सुरू होत नाहीत? किंवा म्हणजे प्रार्थना या अर्थी म्हणते मी की तिथे विचारांची देवाणघेवाण व्हावी, तिथे पोथी होऊ नये. परत तेच होते की आम्ही चर्चा करायला किंवा एखादी तत्व समजून घ्यायला कुठेच बसत नाहीत, पारायण करायला मात्र बसतोय. त्याच्या बाबतीमध्ये सेलिब्रेशनचे वेगळे मार्ग आपण जन्माला का घालत नाही आहोत? त्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मी अल्पमती आहे त्या बाबतीमध्ये, माझं शिक्षण खूप कमी आहे, पण तुम्ही शिकलेले आहात, तुमच्याकडे वेगवेगळे पर्यायाच्या क्लुप्त्या आहेत, तर तुम्ही ते ट्राय करू शकतात. म्हणजे बऱ्याच अंशी हे होत आहे जे माझ्यासारख्यांना नववाटसरूंना ते घातक आहे, त्यांच्या घडण्यासाठी घातक आहे ते. म्हणजे मी बुद्धिस्ट नाही आहे, पण जेव्हा मी बाबासाहेबांवर बोलते लोक मला विचारतात तू बुद्धिस्ट आहेस का, हा असा प्रश्न त्यांना का पडतो? कारण की त्यांना बाबासाहेब सर्वसमावेशक वाटत नाहीत, त्यांना बाबासाहेब फक्त बौद्ध धर्माचे वाटतात किंवा दलितांचे वाटतात म्हणून ते तसं म्हणतात. आणि त्यांच्यापर्यंत बाबासाहेब न पोचण्याचं कारण आपण आहोत मला असं वाटतं प्रामुख्याने, कारण की आम्ही बाबासाहेब दुसऱ्या समुदायापर्यंत प्रेझेंटच केले नाहीत. मी बुद्धाला किंवा आंबेडकरांना इतकं जवळचं का मानते त्याचं प्रमुख कारण हे की माझ्या असण्याला माझ्या दिसण्याला स्वीकारार्हता ही जास्त करून दलित मुस्लिम गटाकडनं जास्त मिळालेली. म्हणजे माझ्या समुदायाची घरं ही प्रामुख्याने दलित मुस्लिम वस्त्यांमध्ये आहेत, माझ्या सुखदुःखाचे सहभागी हे जास्त करून दलित मुस्लिम लोक आहेत, माझं राहणं बसणं उठणं दलित मुस्लिम लोकांमध्ये आहे. म्हणजे आमच्या घरात भाजी संपली तर मी भाजी मागायला ज्याच्याकडे जाते तो दलित आहे, किंवा ज्या घरातली भाजी संपली तर जो आमच्याकडे मागायला येतो तो दलित आहे. तर यामुळे आमचं 1-to-1 कॉन्टॅक्ट आणि आमची मैत्री, म्हणजे इथे जिथे मी राहते श्रीरामपुरात इथली बहुतांश घरं ही आमची दलित मुस्लिम वस्त्यांमध्ये आहेत. आम्हाला भाड्यानं घर देणारा वर्ग हा दलित मुस्लिम वर्ग आहे, आम्हाला सहकार्य करणारा प्रोटेक्शन देणारा वर्ग हा दलित मुस्लिम वर्ग आहे. त्याची कारणं कुठेतरी मला असं वाटतात
की ही चातुर्वर्णाच्या कन्सेप्टमध्ये असावीत. म्हणजे गाव कन्सेप्ट कशी होती अगोदर, की पहिले गावाच्या मध्यभागी ब्राह्मण वैश्य क्षत्रिय असे राहायचे, आणि मग गावाच्या गावकुसाच्या बाहेर कुठेतरी राजवाडा मांगवाडा, त्याच्या बाजूला वडरवाडा, त्याच्या बाजूला सांबारवाडा, त्याच्यानंतर कुठेतरी गावकुसाबाहेर हिजड्याचं एखादं घर. तर हिजडा जेव्हा गावात निघत असेल तेव्हा त्याला पहिल्यांदा लागणारा राजवाडा, आणि त्याचं बसणं उठणं तिथं जास्त, कारण की बाकीच्या समुदायापेक्षा ही दोन्ही घटक बहिष्कृत आहेत त्यांच्या हिशोबाने, दुःखाच्या लेवलला, जगण्याच्या लेवलला, आर्थिक परिस्थितीच्या लेवलला, हे सगळं ते दूर आहेत. तर मला असं वाटतं की त्यामुळे अल्पसंख्यक मुस्लिम वर्ग, दलित वर्ग आणि मी, आमची चांगली मैत्री जमलेली आहे आणि मला ते जवळचे वाटतात. आणि मग या संपर्कात राहिल्यामुळेच आणि यांच्या न्याय हक्क अधिकारांसाठी लढणारा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हां, जो या सगळ्यांना माणूस बनवण्याच्या प्रक्रियेसाठी झटला, लढला, जगला, हां, म्हणून मला तोही जवळचा वाटतो. तोही तितकाच माझ्या घरचा आहे, माझ्या घरातला आहे, माझ्या जगण्यातला आहे, माझ्या वागण्यातला आहे. तर हे सगळं तसं तिथे जातं, माझ्या शेजाऱ्यांपाशी जातं, माझ्या आजूबाजूच्या समाजव्यवस्थेशी जातं, आणि ते नातं जोडणारा जी काही कन्सेप्ट आहे, ती नाते जोडण्याची जी भूमिका ज्यानं निभावलेली, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निभावलेली आहे. माझ्या जडणघडणीमध्ये मी बुद्धाकडे नेहमीच प्रियकर म्हणून पाहिलेला आहे. प्रेम ही अशी भावना आहे ना जी तुम्हाला समृद्ध करत नेते, त्यातल्या त्यात माणूसपणाकडे ओढत नेते, ती तुम्हाला वैमनस्यातनं बाहेर काढते, ती तुम्हाला माणसाला माणसाशी जोडण्याचं, भावनिक नातं जोडण्याचं आव्हान करते. ही जी भावना आहे ना प्रेमाची, सहज सुंदर भावना, मनुष्य प्राण्यावर प्रेम करायला शिकवणारा माझा बुद्ध, ज्याला मी माझा प्रियकर म्हणते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर मला बुद्ध कधी गवसलाच नसता. म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझ्यातला आणि बुद्धातला समन्वयक म्हणून पाहते. मला तो खूप आवडतो, त्याच्या मंगोलियन डोळ्यात, त्याच्या शांत चेहऱ्यात आणि ओठांमध्ये शोधते मी स्वतःला, पण नाही सापडत काहीच. कारण तो फक्त त्यांनी घडवलेल्या लोभस, गोंडस, मूर्तींनी आणि चित्रांमधून पोचलाय माझ्यापर्यंत, आणि हेच त्याला नको होतं. म्हणून त्याच्यात मी नाही दिसत. दिसते फक्त त्याच्या समोर कापडं बदललेली मी. कारण त्यानं जेव्हा पांढरी वस्त्र परिधान करायला सांगितलं तेव्हा मी फक्त त्या मर्यादित रंगात अडकले, त्या पांढऱ्या रंगाच्या विशालतेपर्यंत अजून पोहोचलेच नाही मी. रीतसर योजना करून त्यांनी त्याला माझ्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही. आणि कहर म्हणजे त्यांनी मला सतत या भ्रमात ठेवलं की मी त्याची झाली आहे. पण आज मला जाणवतंय माझ्या त्या ढवळ्या कपड्यात मी तितकीच स्वच्छ झाले जेवढी त्यांना हवी होती. बाकी माझ्या कितीक पिढ्या पडल्यात त्या पांढऱ्या कपड्याच्या आवरणात, तशाच गलिच्छ त्यांची घाण साफ करत, हातबल त्यांची वाट पाहते मी. सारं लख होऊन तो माझ्यात आणि मी त्याच्यात दिसावी, मला गरज नसावी त्याला पाहण्यासाठी त्यांनी दिलेल्या उसण्या नजरेची. तो दिवस माझा परिवर्तनाचा आणि मग बुद्ध होईल मी.